मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदार आणि खासदार यांचा अयोध्या दौरा जो आहे तो आजपासून सुरू झाला आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळातले सहकारी, त्यांच्या पक्षातले सर्व आमदार, खासदार आणि भाजपचे काही मंत्री हे आज अयोध्या या ठिकाणी त्यांचं आगमन होतं आहे. मी आता लखनौ एअरपोर्टवर आहे आणि लखनौ एअरपोर्टवर थोड्याच वेळात जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी होईल. आपण जर पाहिलं तर संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारामध्ये मुंबईला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानानं निघालेले आहेत. त्यांच्यासोबत राज्यातल्या मंत्रिमंडळातले त्यांचे शिवसेनेचे सर्व सहकारी, त्याचबरोबर भाजपाचे अनेक सहकारी देखील या विमानात आहेत आणि त्याचबरोबर जे सर्व आमदार शिवसेनेचे आहेत ते सर्व शिवसेनेचे आमदार देखील या त्यांच्या विमानामध्ये आहेत आणि एकाच विमानामध्ये हे सर्व जे पदाधिकारी आहेत आणि जे मंत्री आणि आमदार आणि खासदार जे आहेत ते मुंबईहून निघालेले आहेत. 7:15 सुमारामध्ये सुमारास लखनौ एअरपोर्टवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी इथे एक मोठी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आली आहे. जेव्हा लखनौच्या एअरपोर्टवर उतरल्याबरोबरच आपल्याला या ठिकाणी अयोध्या दौऱ्याच्या संदर्भातली एकूण वातावरण निर्मिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहतो आहे की ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकतो की एकनाथ शिंदे मुख्य नेते शिवसेना, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, चलो अयोध्या अशा पद्धतीनं हे संपूर्ण बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण एअरपोर्ट फक्त एकनाथ शिंदे यांचाच बॅनरवर जो फोटो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो की समोर जे मोठे बॅनर्स आहेत त्या बॅनर्सवर देखील एकनाथ शिंदे यांचेच फोटो जे आहेत ते या ठिकाणी झळकवण्यात आलेले आहेत. भाजपाचा जर आपण पाहिलं तर बॅनरवरचे जे फोटो पाहिले त्यामध्ये नरेंद्र मोदी आहेत, अमित शाह आहेत, जे पी नड्डा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याचबरोबर योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे देखील फोटो जे आहेत ते या बॅनर्सवर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण एअरपोर्टचा परिसर जो आहे या संपूर्ण बॅनरने आपल्याला दाखवलेला पाहायला मिळतो आहे. कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झालीची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर सर्व VIP मुवमेंट असल्यामुळे संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील मोठा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेश सरकारचे पोलीस जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. शस्त्रधारी सर्व पोलीस जे आहेत ते तैनात या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल. त्यानंतर आजचा कार्यक्रम जो आहे तो लखनौमध्ये उतरून अयोध्येकडे रवाना त्यानंतर तात्काळ होतील आणि उद्या जो आहे तो कार्यक्रम उद्या दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत ते अयोध्येच्या राम मंदिरात या ठिकाणी भेट देतील आणि त्यानंतर संध्याकाळी शरयू नदीतीरावर शिवधनुष्याची या ठिकाणी पूजन जे आहे ते केलं जाईल आणि त्यानंतर योगी आदित्यनाथ यांची देखील भेट ही या ठिकाणी उद्या ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर या संपूर्ण दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्याचबरोबर भाजपाचे गिरीश महाजन असतील, आशिष शेलार असतील, संजय कुटे असतील, राम शिंदे असतील, हे सर्व नेत्यांबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या दौऱ्यात उद्या सहभागी होणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सध्या मिळते आहे. या सर्व दौऱ्याचं अपडेट जे आहे ते लेट्सअपवर आपल्याला वारंवार या ठिकाणी पाहता येईल आणि सलग सर्व घटनांचे, घडामोडींचे अपडेट जे आहेत ते लेट्सअप तुम्हाला तंतोतंत आणि सटीक असं या ठिकाणी देईल.